मित्रांनो, आज अशा आयएस बद्दल तुम्हाला सांगणार आहे ज्याचा संघर्ष जर मी नाही सांगितला तर माझे चॅनल अपूर्ण राहील। हे आयएस म्हणजे आजचे एकलव्यच म्हणावे लागतील। 18 विश्व दारिद्र्य आदिवासी भिल्ल जातीचे जे लहानपणी आई कामावर गेल्यावर रडायचे ना, तर आजी थोडी दारू म्हणजे गावरान हातबट्टी पाजायची। चौथी पर्यंत शाळेचा एकच ड्रेस असायचा, तोच रोज धुवून घालायचे आणि फाटला की ठिगळ लावायचे। मित्रांनो, या आयएसचा जीवन संघर्ष खूपच प्रेरणादायी आहे। त्या आयएसचे नाव आहे नंदुरबारचे डॉक्टर राजेंद्र भारूड। चला तर मग वेळ न लावता व्हिडिओ सुरू करतो। डॉक्टर राजेंद्र भारूड हे धुळ्याच्या सामोडे गावचे। आईच्या पोटात असतानाच वडील वारले, त्यामुळे आई माहेरी येऊन आपला पारंपरिक व्यवसाय दारू विकणे व मजुरी करू लागली। घरात 18 विश्व दारिद्र्य होते म्हणून कधी पोटाला भाकरी मिळायची तर कधी नाही, पण शाळेत रोज सुकडी आणि दूध मिळायचे। खायला भेटतंय म्हणून राजेंद्र हे शाळेत जाऊ लागले, पण सुकडी सोबत सरांचा मार पण भेटायचा। मार खायला लागू नये म्हणून राजेंद्र अभ्यास करू लागले आणि इथेच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली। 5वीत असताना हुशारीच्या जोरावर राजेंद्र नवोदय विद्यालयात सिलेक्ट झाले आणि या एकलव्याचा प्रगतीच्या दिशेने प्रवास सुरू झाला। 10वीला 95% मार्क मिळाले तर 11वी 12वी जालना येथील नवोदय विद्यालयात पूर्ण केले। 12वीला सुद्धा 90% मार्क मिळाले। 2006 सीईटी पास करून मुंबईच्या सेठ जीएस मेडिकल कॉलेज मधून MBBS पूर्ण केले। MBBS करताना लोक टोमणे मारायचे, दारू विकणाऱ्याचा मुलगा डॉक्टर काय होणार, दारूच विकणार हे त्यांना खूप लागायचे। डॉक्टर राजेंद्र भारूड MD किंवा MS करून AC मध्ये बसून पैसे कमवू शकत होते, पण ते ज्या समाजातून आले होते तेथील लोक अजून पण गरीबच होते। त्यासाठी वेगळं काहीतरी करावे लागेल म्हणून डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी UPSC ची तयारी सुरू केली। डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी कुठेच कोचिंग घेतली नाही का कोणता क्लास केला नाही, फक्त मित्रांकडून UPSC च्या पुस्तकाच्या झेरॉक्स घेतल्या व झोकून देऊन अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात डॉक्टर राजेंद्र भारूड 2011 मध्ये देशात 709 रँकने व कॅटेगरीच्या 20व्या रँकने IPS झाले। पण डॉक्टर राजेंद्र भारूड यांना IAS व्हायचे होते म्हणून पुन्हा UPSC दिली आणि यावेळेस डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले। डॉक्टर राजेंद्र भारूड हे 2013 बॅचचे IAS झाले। ते म्हणतात, तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयाच्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल टाकत राहा। बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपला चॅनल हे होऊ शकत नाही असे विचार येऊ द्या, पण त्यांना स्वतःवर आरूढ होऊ देऊ नका। थोड्या निराशेनंतर आशेचा किरण नक्कीच येतो। डॉक्टर राजेंद्र भारूड यांची पहिली पोस्टिंग असिस्टंट कलेक्टर व ITDP चे प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून किनवट नांदेड येथे झाली। त्यानंतर सोलापूर ZPCे CEO म्हणून बदली झाली। सोलापूरला पदभार घेतल्यावर शासनाच्या अनेक योजना डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी जलद गतीने राबवल्या। प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम राज्यात अग्रेसर ठेवले। गटारमुक्त गाव करण्यासाठी शोष खड्डे घेण्याचा पथदर्शी प्रकल्प त्यांनी सोलापूर जिल्ह्यात राबविला। या प्रकल्पाची केंद्र स्तरावर दखल घेण्यात आली होती। त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य व महिला बालकल्याण विभागातील अनेक प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे राबविले। आषाढी वारीतील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा उपक्रम कौतुकास्पद ठरला। आज डॉक्टर राजेंद्र हे नंदुरबारचे कलेक्टर म्हणून काम करत आहेत। नंदुरबार सारख्या आदिवासी भागात गरीब मुलांच्या आयुष्यात शिक्षणातून नवीन पहाट उगवण्याचा प्रयत्न करत आहेत। कोरोना काळात ही धडाडीचे निर्णय घेऊन कोरोनामुक्त नंदुरबार साठी प्रयत्न करत आहेत। डॉक्टर राजेंद्र भारूड यांचा जीवन संघर्ष नक्कीच प्रेरणादायी आहे। 5वी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण, 6वी ते 12वी पर्यंत नवोदयला शिक्षण, MBBS ला गव्हर्नमेंट कॉलेजला शिक्षण व UPSC ला पहिल्याच प्रयत्नात IPS व दुसऱ्या प्रयत्नात IAS। घरी 18 विश्व दारिद्र्य व हातबट्टीचा व्यवसाय, तरीही अशा दलदलीतून कमळासारखे जीवन फुलवणारे डॉक्टर राजेंद्र भारूड। मित्रांनो, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही असे कोणाला म्हणता येईल तर ते डॉक्टर राजेंद्र भारूड यांनाच। तेव्हा त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा। माझे चॅनल होके मोर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। तुम्ही सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ पाहू शकाल। तोपर्यंत थँक्यू अँड बी पॉझिटिव्ह।